हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व चांगलेच असाल. सो आजचा ब्लॉग आपण मराठीतून करणार आहे. सो आजचा जो प्लान आहे तो आहे ॲक्च्युली ट्रायम पाषाणला जाण्याचा. ट्रायमतर्फे एक इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. सो त्याचं मला लिंक आलं होतं, मी त्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे आणि मी आता तिथंच चाललो आहे पाषाणला. अँड होप मी अर्ध्या तासात तिथं पोहोचेल, कारण मला निघता निघतं 6:30 वाजले ते आणि तिथं 7 पोहोचायचे. सो मी जेवढ्या पटकन होईल तेवढ्या पटकन गाडी चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. मोठ्या कन्फ्युजनमध्ये अडकले आता, कारण समोर ट्रॅफिक पाहता तिथून जावं का नाही हा प्रश्न पडला आहे. आणि परत मागं जावं तर मग रॉंग साईडनी मला जावं लागेल या सर्व्हिस रोडनी. काय करू काय कळेना, कारण जो छोट्या बोगद्याचा रोड होता तिथून त्यांनी वन वे केला आहे. शिट मॅन, मी ह्या साईडला नव्हतं यायला पाहिजे. हा काय करू यार. परत यूटर्न घेऊ की सरळ जाऊ? यूटर्न घेऊ की सरळ जाऊ? ओके ठीक आहे, बघूया ट्रॅफिक मधून जाऊया. मीट मॅन, मला वाटलंच होतं मला उशीर होईल म्हणून. आणि असं ट्रॅफिक लागले ना का काय सांगू. त्यासारखंच जावं लागणार आहे मला. साखर संकुलमधून घालावं लागणार आहे गाडी. आय होप यावेळेस माईक तो डिस्कनेक्ट व्हायचे कामं नाही झाले पाहिजे, दरवेळेचं तेच काम आहे. मागच्या वेळेस पण लॉगिंग करताना माईक डिस्कनेक्ट झाला आणि काहीच आवाज नव्हता आला. ट्रॅफिक नाही लागलं. R15 वाल्याला चेंज करूया, जमलं तर. नाही तर जाऊ देऊया त्याला, काय चेंज करून उपयोग आहे का? पण सही आहे, एक्झॉस्ट एवढा वाढीव पण वाटत नाही आहे छपरीसारखा, पण चांगला आहे. तो इथून अंडरग्राऊंडमधून आपल्याला साखर संकुलला निघायचं आहे. रॉंग वे यायला लागलेत. कस व्हायचं रे? ओके गाडी आपण चालले शिमलाकडे, नाही जायचे आपल्याला. गाड्या चालत का? हा गाडी तर चालली आहे, रॉंग वे तर नाही आहे. बाबा रे, युनिव्हर्सिटी रोड एकदा लागला की मग काही विषय नाही, कारण तिथून ट्रॅफिक होत कशी काढता येईल गाडी. नो एंट्री आहे. कूल आईला अगं ट्रॅफिक काढलं की रे आपण इथं ना, थोडंसं ट्रॅफिक लागलं मॉडर्न कॉलेजपर्यंत. आणि आय गेस आपण टायमात पोचू, अजून 20 आहेत आपल्याकडं. कुठंच हा व्हिडिओ थांबवला नाही म्हणजे रेकॉर्डिंग खूप मोठी होणार आहे. आय होप की आपला माईक डिस्कनेक्ट नाही झाला पाहिजे. आणि जेवढी आपण बोललेली महिन्यात आहे ती सगळी निघून जाणार, आणि मला ट्रॅफिकमध्ये कुठं थांबून ते चेक पण न करता नाही येणार ते. आणि आय होप कॉकपिटचा व्ह्यू तर मस्त येत असेल आता. आय डोंट वॉन्ट टू डू ॲडव्हेंचर थिंग्स. अला नक्की मॉडर्न कॉलेजला जातो ना रे रोड, आपण लय पुढं आलो आहे. कुठे कुठे लगे राव इथं रोडवरती, कारण मेट्रोचं काम चाललं आहे ना. ॲक्च्युली आपण यायला ह्या साईडनी यायचं होतं, तर आपण त्या साईडला गेलो. बरोबर. ए बाई जास्त शिटकू नको. इथून लेफ्ट घेतलं की चतुर्शिंगेला जाणार.
आणि आपल्याला सरळ जायचं आहे. सो लेट्स ट्रॅफिक बिगन्स. युनिव्हर्सिटी चौकात आलेलं आहे आपण. लेफ्ट साईडने आपल्याला मॉडर्न कॉलेजला जायला रोड पडेल आणि आपल्याला तिथूनच जायचं आहे. बऱ्याचदा माझी गाडी सेकंड गिअरवर स्टॉल झालेली. खूप जास्त ट्रॅफिक होतं आहे रे. माझ्या बाईकचे मिरर्स आहे ना लय बाहेर आहेत, त्याच्यामुळं काय होतं आहे कोणी येऊन चिटकून जातं. आता ती मॅडम त्यांना लक्षात असेल का नसेल, त्यांचा मिरर पण माझ्या मिररला चिटकून गेला आहे. हा मिररचा नक्कीच विषय होणार. ओ वा एक्सपल्स नाईस. टायमाच्या अगोदर आलो यार, मला वाटलं नव्हतं, मला वाटलं मीच लेट होणार आहे. पण बघूया आता तिथं जाऊन किती लोक आले ते. आणि आय होप सगळेजण नवीनच आहे. सो माझ्या ओळखीचे फक्त माझे ट्रायमचे शोरूमवाले जे असणार आहेत तेच असणार आहेत. आणि वाऊ भाऊ लर्निंग येतो त्यामुळं तर जाऊ दे त्याला, का काय करतो आहे वरना. पुणे नाईट लाईफ ही एवढी नाही आहे जेवढी मुंबईची आहे. म्हणजे पुण्यामध्ये खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत, 10 कोणालाही जास्त वेळ थांबू देत नाहीत बाहेर, आणि त्या कारणार्थ गर्दी राहत नाही जास्त. अँड आपल्याला अजून थोडं पुढं जायचं आहे आणि राईट साईडलाच शोरूम आहे. आदल्या दिवशी मी जाऊन आलो होतो ना तर मला माहिती आहे. कसा वाटतोय हा कॉकपिटचा व्ह्यू मला सांगा नक्कीच. आणि आय होप की यार आवाज नीट रेकॉर्ड झाला पाहिजे, उगाच पाटका आवाजासारखा नसता रेकॉर्ड झाला रे. ओके येस इथे शोरूम आहे. नाईस. बरेच लोक आले. अँड काही अशा प्रकारे ट्रॅमचे शोरूम आहे, बघू शकता तुम्ही. आणि ही जी स्क्रॅम्बलर 1200 आहे ही लई वाढीव दिसते. आता मी काय करतो, आपलं जो हेल्मेट माउंट आहे तो काढतो आणि आपली बाकीचे ब्लॉगिंग आहे ते करतो आहे नॉर्मली. ओके रायम पाशांनी खूप सुंदर प्रकारे हा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता आणि जे काही डेकोर होता ना तो पण खूप छान होता. बाईक्स वगैरे ठेवल्या होत्या मोठ्या सीसीच्या. टायगर होती, स्क्रॅम्बलर होती, त्यापैकी एक जी स्क्रॅम्बलर होती ती तर मी पहिल्यांदाच पाहिली. ही स्क्रॅम्बलर 900 आहे आणि हा बाईकचा जो ड्युअल टोन कलर आहे तो खूप सुंदर दिसतोय. आजच्या दिवशी 2 बाईकच्या डिलिव्हरी होती आणि त्यापैकी 1 बाईकची डिलिव्हरी या मित्राची होती. सो आता त्याच्या डिलिव्हरीचा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात. Thank you so much.
फॉर मेकिंग दिस हैपन इन माय लाइफ. दुसऱ्या बाईकची जी डिलिव्हरी होती ना, ती एक वन ऑफ अ काइंड बाईक आहे गाईस. ही जी बाईक आहे ना, ही 175th युनिट आहे 270 युनिट्स पैकी, आणि ती पुण्यामधून. सो आता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. स्ट्रीट ट्रिपल 1200 नाही ट्रॅक्शन नाही, स्ट्रीट ट्रिपल 100% काऊल आहे बघा. Let's go ahead with the unveiling of this special motorcycle. And on the count of 5, 4, 3, 2, 1. Damn. So yes, this are the bikes. Clutch. ट्रायम्पच्या या इव्हेंटला खूप साऱ्या लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि खूप लोक जमा झाली होती इथे. म्हणजे हा माझा तर पहिलाच अनुभव होता अशा कोणत्या इव्हेंटमध्ये जाण्याचा, आणि हा जो एक्सपिरियन्स आहे तो वन ऑफ अ काइंड एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय गाईज.